शुभ प्रभात. आज आपल्या सातमाळा रेल ट्रेकचा तिसरा दिवस. खरं तर आज महाशिवरात्र आहे. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर रात्री 12:30 वाजता आपल्याला आज नवीन टीम जॉईन झाली. आपल्या टीम आडवाट्याचे मेंबर डॉक्टर अमोल कोंडे सर आहेत, संतोष सर आहेत, शिवाजी काळे सर आहेत, अजून एक नवीन डॉक्टर जॉईन झालेत. आणि आज आपण धोडप किल्ल्याची सफर करणार आहोत. रात्री या ठिकाणी 12:30 वाजता आल्यानंतर इथं टेंट लावून आपण मुक्काम केला आहे. मित्रांनो नमस्कार. खर तर ज्याची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती ती धोडप किल्ल्याला भेट देण्याची, आता झाडांच्या आड असलेला धोडप किल्ला आता दिसू लागलाय. 6:15 वाजले सकाळचे. रात्री 12:30 नंतर छान या ठिकाणी मुक्काम झाला. हे आमच्या आधी टीम मेंबर 2 दिवसापासून छानपैकी सफर करतायत, तर त्यांना आता आम्ही जॉईन होतोय. तर आता जाऊयात ते धोडप किल्ल्याच्या दिशेने. फ्रेश जोश घेऊन आलेली मंडळी सोबत आहेत. शिवाजी काळे सर आणि एकदम जोरदार ही मळलेली पायवाट आणि आपली आता चढाई सुरू आहे. सूर्योदय ह्या डोंगराच्या पलीकडे आहे. चला वरती जाऊया. इथं एक गणपतीचं सुंदर असं मंदिर आहे. मित्रांनो धोडप किल्ल्याची वाटचाल सध्या सुरू आहे. नाशिक जिल्ह्यांची या किल्ल्यांची एक वैशिष्ट्य सांगते तितकी यांची भव्यता, यांचं काठिण्य. एकूणच या सगळ्या प्रवासामध्ये आता आपण पहिल्या टप्प्यावर येऊन थांबलोय. आपण जर पाहिलं तर हा उघडे महाराज आश्रम धोडप किल्ला या ठिकाणी आपण येऊन थांबू शकतो. आजूबाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी जी सपाट जागा आहे ती मुक्कामासाठी देखील अतिशय उपयुक्त अशा पद्धतीची जागा आहे. आणि आता काही वेळाची थोडी विश्रांती घेऊन आपण पुढे वाटचाल पुन्हा सुरू करणार आहोत. मित्रांनो उघडे महाराज आश्रम त्या ठिकाणी होता. या ठिकाणापासून डावीकडे जाणारी जी वाट आहे ती या ठिकाणी एक प्रमुख म्हटलं गेलेलं जे शिवमंदिर आहे किंवा देवस्थान आहे त्या ठिकाणी. मंदिराच्या बाजूला एक परत आपल्याला कुंड दिसते. जाता तर इथे एक गणेशाचं मंदिर आपल्याला दिसते. आश्रमापासून राईट साईडला एक रस्ता आपल्याला किल्ल्याच्या मार्गावर घेऊन जातो. मित्रांनो उघडे महाराज जो आश्रम होता त्याच्यापासून अगदी 10-15 फुटांच्या अंतरावरती आपण किल्ल्याकडे जात असताना आपण पाहू शकतो की या ठिकाणी सध्या एक सुंदर अशा पद्धतीची बारव आपण पाहू शकतो. तर या ठिकाणाहून पायरे आपल्याला दिसतील. पुढे गेल्यानंतर एक काटपणामध्ये वळण आहे, वळणातून पुन्हा पुढे पायरे आहेत, तर ते आपण पाहू शकतो. सुंदर आणि सुस्थितीत असलेली ही बारव, सुंदर असं स्ट्रक्चर आहे. किल्ल्याचं विशेष म्हणजे या किल्ल्यावर रस्त्याने येताना आपल्याला खूप साऱ्या बारवा दिसत आहेत आणि हा दगडी मार्ग सुंदर असा दिसतोय. आपण धोडप किल्ल्याच्या खाली आहोत आणि तुम्ही समोर बघू शकता हा इखारा सुळका. आणि ही जी समोरून आलेली वाट आहे ती इखारा सुळक्याकडून येते. पुढे सुद्धा एक गेट आहे आणि त्याच्याच बाजूला असणारी ही दुसरी वाट जी की उतूर या गावातून येते. आणि तुम्ही माझ्यासमोर बघू शकता अतिशय सुस्थितीत असलेला हा दरवाजा, त्याच्याच बाजूला असलेले हे बुरुज, त्याच्या जंग्या. थोडीशी पडझड झाली आहे परंतु चांगल्या वास्तूपैकी असलेली ही वास्तू आपल्याला या ठिकाणी नजरेस पडते. आणि हा समोर जे दिसते ही सुद्धा एक तटबंदी आहे. थोडीशी झाडी वाढलेली आहे आणि आपण आत्ताच ज्या समोरच्या वाटेहून आलो जी हट्टी गावाच्या मुक्कामी होतो तिथून वरती आल्यानंतर त्या आश्रमापासून हा रस्ता आपल्याला मिळतो आहे. तर गडावर येण्यासाठी 3-4 वाटा या ठिकाणी आहेत. दगडी पायवाट संपल्यानंतर इथं आपल्याला आता एक रेलिंग दिसते, त्याने आपण वरती जाणार आहोत. त्याच्यापूर्वी डाव्या बाजूला एक रस्ता जातोय. चला बघूया तो रस्ता कुठे जातोय ते.
सुंदर ही नळीची वाट आहे. सर्व अशा पायऱ्या आपल्याला दिसत आहेत. बऱ्यापैकी ही जी वाट आहे ही वापरात नसल्यामुळे गवत वाढले. बरेचसे जण त्या रेलिंगच्या मार्गाचाच वापर करतात. मित्रांनो, आता आपण पाहू शकतो की पुढे या ठिकाणी काही खिडक्या आहेत पूर्वीच्या काळी तोफांसाठी वापरल्या जाणाऱ्या. त्याचबरोबर पुढे जे आपण बुरुजाच्या रूपाने एक भव्यता अशी पाहू शकतोय, त्याच्यावरती बांधीव अशा पद्धतीचे चरे आपल्याला दिसून येत आहेत. खरं तर गडाच्या सुशोभीकरणासाठी या चऱ्यांचा, सुरक्षिततेसाठी या चऱ्यांचा सुंदर अशा पद्धतीचा वापर केला जायचा. एकूणच त्या बुरुजाचं बांधकाम पाहिलं तर त्याची भव्यता आपल्या लक्षात येते. त्याचबरोबर त्याच्यापासून थोडंसं उजवीकडे खाली पाहत गेलो तर त्या दोडांबे गावाकडून येणाऱ्या रस्त्यावर असणारा दरवाजा जो अवशेष रूपातून आता आपल्या नजरेस पडतोय, त्याच्या पुढे एक देवाचं ठिकाण आहे, पुढे तलाव आपल्या नजरेस पडतोय आणि आजूबाजूच्या ज्या डोंगररांगा आहेत त्या या ठिकाणाहून दिसून येत आहेत. मित्रांनो, धोडपच्या कातळ गुरीव अशा पद्धतीच्या ज्या मार्ग आहेत त्या मार्गावरती आता आपण प्रवास करतोय. तर जसजसं आपण पुढे बघू तसतसं आपल्याला दरवाज्याच्या दिशेने जाणारा हा सुंदर अशा पद्धतीचा मार्ग दिसतोय. अलिबल दिखान केस भाई हा त्याने जिंकल्याचं आहे ना. 1630 मध्ये जे सगळे किल्ले घेतले ना पैसे बिशे देऊन, तर त्यावेळी मग त्याने ते लिहून ठेवले प्रत्येक किल्ले 1630 साली. त्याच्यानंतर बऱ्याच घडामोडी झाल्या. त्याच्यापेक्षा पराक्रमी राजे होऊन गेले. पण लिखाण अलिबदी खानाचं प्रत्येक जवळपासून उल्लेख आहे. मित्रांनो, धोडप किल्ल्यावर जात असताना किल्ल्याचं एक वैशिष्ट्य असणारा हा जो फारसी भाषेतला शिलालेख आपण या ठिकाणी पाहू शकतो, खरं तर मुघल विजयाचं प्रतीक म्हणून या जो सरदार होता अलिवर्दी खान याने बनवून घेतलेला शिलालेख आहे. त्याचा खालचा भाग जरी आता अस्पष्ट दिसतोय तरी एकूणच कालखंड असू द्या त्याची माहिती या शिलालेखाच्या माध्यमातून कळते. परंतु त्याची दुसरी बाजू अशी का अगदी त्याच्या शेजारी असणारा हा जो आता आधुनिक शिलालेख आपण पाहू शकतोय रंगीबिरंगी रंगाचा, हा किल्ल्याचं विद्रुपीकरणाचं काम करतोय. खरं तर गड किल्ल्यांवरती येत असणाऱ्या मंडळींनी या गोष्टीची दक्षता घ्यायला हवी की आपल्याकडनं काही घडीव काम होत नसेल तर हरकत नाही, परंतु असं किल्ल्याचं विद्रुपीकरण करणं, विध्वंस करणं ही कामं मात्र टाळली पाहिजेत. सुंदर असा हा मार्ग बघू शकतात. देवडी दोन पुढे मार्गक्रमण करत आपण पुढे जात आहे. जो धोडप किल्ल्याचा गडमाथा आहे त्या दिशेने आता आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काही वास्तू आपण या ठिकाणाहून पाहू शकतो. पडझड झालेल्या जरी वास्तू असतील तरी त्या काळातली बांधकामातली जी नजाकत आहे तिचं स्वरूप आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. सुंदर अशा पद्धतीच्या देवळ्या या ठिकाणी आपण पाहू शकतो. म्हणजे आजही या ठिकाणी जर पाहिलं तर या देवळीच्या ज्या बाजू आहेत त्याच्यावरती छान अशा पद्धतीचं काम केलं दिसून येते. सुबक अशा पद्धतीचं ती पाहिलं तर मही रपी कमानाच्या रूपात ही देवळी आपण पाहता येते. इथं सुंदर असं पाण्याचं टाकं आहे, वरती मुबलक प्रमाणात पाणी आपल्याला दिसून येते. आपल्याला हल्ला केलाय सर, दाखवा शकतात दोन दात लागलेत. इथे सुद्धा खूप सुंदर अशी वास्तू आपल्याला दिसते. चला बघूया. मित्रांनो, जी थोड्या वेळापूर्वी आपण अवशेष रूपातून पाहिलेली वास्तू आहे त्याच्याबरोबर काही अंतरावरती असणारी ही दुसरी वास्तू आहे, तर तिचाही एकूणच आकार बघता, तिच्यावरचं एकूण काम बघता, तीही त्या काळात अतिशय सुंदर अशा पद्धतीची बांधकाम केलेली इमारत असावी. आपण जर पाहिलं तर अगदी बारकाईने पाहिल्यानंतर या अशा ठिकाणी छान अशा पद्धतीचं काम केलेलं दिसून येतंय कातळात. सर्वसाधारणपणे तो भाग जरी पडलेला असला तरी ह्या वास्तूचं छत मात्र अजूनही बऱ्यापैकी शाबूत आहे. तर सूर्यप्रकाश आणि हवा खेळते राहण्यासाठी योग्य अशा पद्धतीच्या खिडक्यांची रचना या ठिकाणाहून दिसून येते. आणि पडलेल्या वास्तूत जर आपण पाहिलं
तर हे जे आहे अर्धवर्तुळाकार आकाराचं छत या ठिकाणी बांधलेलं आपल्याला दिसून येत आहे. गुहा खूप अशी विस्तीर्ण पसरलेली आपल्याला दिसते. पाण्याचे टाके देखील आहे. कोरडी झाली साधारणतः 3-4 मोठी पाण्याची टाके आहेत. धोडप किल्ल्यावरती येत असताना हा जो तुम्ही खडा कातळ जो पाहताय ह्या कातळाचं काठीने बघता या ठिकाणी आपण पाहिलं तर जागोजागी या कातळामध्ये या गुहा कोरलेल्या दिसून येत आहेत. आणि याच गुहांमधून आता आपण पाहिलं की या ठिकाणी पार्वतीचं मंदिर आतमध्ये त्या ठिकाणी बनवलेलं दिसून येते. तर म्हणजे त्या काळात असणारी जी नैसर्गिक रचना आहे खडकांची तर त्याचा वापर करून सुरक्षिततेसाठी राहण्यासाठी कशा पद्धतीचा वापर या गडकिल्ल्यांवरती केलेला दिसून येतोय. तर आता आपण धोडपचं जे वैशिष्ट्य आहे जो दुरून ओळखू येण्यासारखं आहे तर त्या खाचीच्या दिशेने जाणार आहोत. तर चलो या भागात आहात. आता समोर लांबवरती दूरवरती एक टोक दिसतोय ते महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध सातमाळा यांची सुरुवात ज्या डोंगररांगापासून होती तो आचला किल्ला. आचला किल्ल्याच्या पाठीमागचं एक टोक दिसतोय तो टावल्या नावाची डोंगररांग. आचलाच्याच अलीकडे बघितलं तर मधी एक खिंड दिसती तो आवरत चौरत जो पसरलेला सगळ्या रांगेचा जो मौल्यवान कंठा म्हणतात त्या कंठ्याप्रमाणे दिसणारा प्रमुख किल्ला आईवंतगड दिसतोय. ती जी खिंड जर तुम्ही जर बघितली त्याच्या डावीकडे जर बघितलं तर ह्या भागातलं प्रमुख दैवत आणि 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेलं सप्तशृंगी मातेचा किल्ला होता आणि सप्तशृंगी मातेच्या किल्ल्याचं मंदिर शेजारचं. त्याच्याच इकडे आले उजव्या बाजूला जर आले तर इतिहासात रामजी पांगऱ्याच्या पराक्रमामुळे लक्षात राहिलेला अतिशय सुंदर कण्हेरगड आणि आत्ता आपण ज्या किल्ल्यावर उभं आहोत तो ढोडप महाराष्ट्रातला दुसऱ्या उंचीचा क्रमांकाचा किल्ला. आणि आपण ज्या भागात उभं आहे तिथं एक भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचंच वैशिष्ट्य आहे. ज्यावेळी सह्याद्रीची निर्मिती झाली अग्निशामक खडक आणि त्याचे दोन पाठ ज्वालामुखी ज्यावेळेस खालून वर आला आणि वरच्या भागात जो पसरला थंड होऊन तुम्हाला सह्याद्रीची सगळ्यांना स्टोरी माहीत असेल पण त्याच्यातलाच एक 10% भाग डाईक ह्या नावाचा प्रकार असतो. डाईक म्हणजे असा असतो बेसॉल्टमध्ये तुम्हाला काही काढायचं असेल तर प्रचंड तो कठीण खडक असतो पण डाईट हा चिपळे असतात. म्हणजे तुम्ही जर एखाद्या डाईकमध्ये खुदाई करायला गेले तर डाईक्स हा रिकामा होतो मोकळा होणारा खडक अग्निशामक खडकातला. आणि डाईकचं महाराष्ट्रातलं सर्वात सुंदर उदाहरण म्हणून ढोडपची खाच किंवा ही भिंत दिली जाते. याच्याच पुढं राईटला जर तुम्ही जर बघितलं ह्या बाजूला तर महाराष्ट्रातला सर्वात अभेद्य आणि सर्वात उंच 6 वाटांचा किल्ला म्हणून ज्याला नामकरण केलेलं आहे तो साल्हेर. त्याच्याच पुढे त्याचाच खंदापाठी रागा म्हणता येईल तो साल्हेर आणि सालोटा आहेत. त्याच्या शेजारची जी त्रिकोणी कलरची रेंज दिसते तुम्ही तो हरगड मुल्हेर मोरा अशी ती रेंज आहेत. आणि राईटला जर बघितलं तुम्हाला म्हणजे खरं तर ही सैलबारी डोलबारी रांग आपण ज्या भागात उभे त्याला सातमाळा रेंज आणि मी जी बोर्ड दाखवतोय समोर ते सटाणा तालुक्यातली सैलबारी डोलबारी रांग. मी जे आत्ता ज्या किल्ल्यांची नावं घेतली मुल्हेर मोरा हरगड ती डोलबारी रेंज आणि पुढची जी रेंज दिसते दोन टोकं दिसतात मांगी तुंगीची दोन शिखं डावीकडचं मांगी उजवीकडचं तुंगी आणि डाव्या बाजूला त्याच्यात दिसतोय न्हावी रतनगड. छत्रपतींनी वेंकटजीराजांना जे प्रमुख पत्र पाठवले त्यामधला प्रमुख बागलान प्रांतातला जो किल्ला येतो तो न्हावी रतनगड ती सैलबारी रेंज. असा भव्य दिव्यांचा इथला सर्वात मोठा कॅनव्हास इथं उभा राहिलेला आहे. उजवीकडे जर बघितलं ह्या बाजूला जर तुम्ही आले तर ह्या समोरच्या बाजूला बघितलं तर छत्रपतींचं किंवा म्हणता येईल किंवा मराठ्यांच्या इतिहासातली सर्वात मोठी लढाई झाली ज्याचा इम्पॅक्ट पुढच्या 150 वर्ष मराठशाहीच्या इतिहासावर पडला. समोरासमोर लढल्या गेलेली कांचनबारीची लढाई ज्या ठिकाणी झाली तो कांचनबारी आणि तो कांचना मंचना किल्ला. हा समोरचा दिसतोय हा सुळका हा इखारा सुळका खरं तर हा ट्रेक पण प्रचंड सुंदर आहे. ढोडप इखारा कांचना मंचना त्याच्याच पुढे गेल्यानंतर ह्या भागातला प्रमुख अजून एक मोठा किल्ला दिसतोय त्या बाजूला अक्षरशः छन्नी आणि हातोड्याने कोरलेला की किल्ला म्हणून इतिहास प्रसिद्ध असलेला इंद्राईचा सर्वांग सुंदर किल्ला. त्याच्या जर डाव्या बाजूला बघितलं तर राजधेर कोळदेहची सुप्रसिद्ध दुर्गजोडी तिथे दिसते ह्या बाजूला. आणि शेवटला ह्या सगळ्यातलं प्रमुख ठाणं असलेला ह्या भागाचं प्रमुख राजधानी असलेला चांदवड नावाचा किल्ला. हे आचलापासून सुरू झालेली रेंज आचला ऐवंत जावळ्या जावळ्या मार्कंड्या वणी कण्हेरगड ढोडप कांचना मंचना राजधेर कोळधेर आणि चांदवड अशी 13 किल्ल्यांची रेंज. पुढे घाट लागतो कात्रा मेसना आणि बाकीचे उरलेले 2 अशी 17 किल्ल्यांची सलग एकमेकांची असलेली महाराष्ट्रातली एकमेव रेंज.
मित्रांनो, ही जी यू आकाराची ह्या किल्ल्याची भिंत तुम्ही या सावलीच्या माध्यमातून बघू शकता, किती सुंदर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणाहून दिसते. मित्रांनो, आत्ताच आपण किल्ला उतरून खाली आलोय. अतिशय घामाघूम झालोय, शरीराची एकदम लहिलाही होते, ऊन खूप तापते, आणि समोर तुम्ही सुंदर असं हे धरणाचं पाणी बघू शकता. आता आपण छानपैकी यात सूर मारूया, चलो.